नवरात्रीत उपवास करताना ज्या प्रमुख 3 चुका होतात त्या आज आपण आपल्या सिरीजमध्ये बघूया. पहिली चूक म्हणजे निरंकार उपवास करणं. आपण बघतो की अनेकदा लोक निरंकार म्हणजे काहीही अन्न सेवन न करता उपवास करतात, फक्त पाण्यावर राहून उपवास करतात. पण अशा पद्धतीने जर उपवास केला तर त्यांनी शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. लंघन हे आयुर्वेदातही सांगितलेलं आहे पण ते सगळ्यांना सरसकट नसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला लंघन करायचं असेल, उपवासमधून आपण लंघन करतो तर त्याच्यात पचायला हलका अन्न हे आपल्या आहारात असावं. आपण दुधाचा, थंड दुधाचा वापर करू शकतो की त्यांनी ह्या शरद ऋतूत वाढणारी उष्णता कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. राजगिऱ्याचा वापर उपवासात जर आपण केला तर त्याच्यामुळे जी अतिरिक्त भूक लागलेली असते ती कमी व्हायला मदत मिळते आणि आपल्या शरीराला जी रोजच्या कामासाठी लागणारी एनर्जी आहे ती सुद्धा राजगिऱ्यातून आपल्याला मिळते. उपवास करताना दुसरी जी चूक होती ती म्हणजे तळलेले पदार्थ खाणं. अन्नावर जे वेगवेगळे संस्कार सांगितलेले त्याच्यात तळणं हा संस्कार पदार्थांना जड बनवतो, पचायला जड बनवतो. त्याच्यामुळे उपवास करताना आपण तळलेले पदार्थ टाळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण आपल्या पचन संस्थेवर येत नाही. आणि तिसरी चूक जी नवरात्रीच्या दरम्यान केली जाते ती म्हणजे जागरण करणं. अतिजागरण करण्याने आपल्या शरीरात वृक्षता वाढते, कोरडेपणा वाढतो आणि पित्तदृष्टी वाढते, म्हणजे शरीरात पित्त उष्णता हे देखील वाढतं. ज्यांना जागरण करायचंच असेल तर त्यांनी स्निग्धता आपल्या शरीरात वाढवावी, म्हणजे गायीच्या तुपाचं सेवन करावं किंवा अभ्यंग करावा की त्याने शरीरात स्निग्धता राहते. आणि अशा स्थितीत मग जर तुम्ही थोडंफार जागरण केलं तर त्याचा दुष्परिणाम शरीरावर वाढणार नाही.